पेना जलाशयातील प्रस्तावित नौकाविहार जागेची पाहणी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली. कोयना जलाशयात पर्यटकांसाठी नौकाविहार सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठका झाल्या आहेत. कोयना जलाशयात पर्यटकांसाठी नौकाविहार सुरू झाल्यास स्थानिकांनाही रोजगार मिळणार आहे. कोयना जलाशयात नौकाविहार सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक असून पर्यटक व धरणाची सुरक्षितता पाहूनच योग्य तो प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्यामार्फत लवकरच पाठवण्यात येईल अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. कोयना जलाशयामध्ये पर्यटकांच्यासाठी नौकाविहाराला परवानगी देण्याच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून माननीय उपमुख्यमंत्री महोदयांकडे यापूर्वी दोन बैठका झालेल्या होत्या. त्या अनुषंगाने असणारं कोयना धरणाची धरणस्थळ आणि असणारा चौथा टप्पा जिथं जलसंपदा विभागाचे काही स्ट्रक्चर आहेत आणि चौथा लेक टॅपिंगचा जो स्पॉट आहे त्याच्या बाहेर आपल्याला कशा पद्धतीनं पर्यटनाला आणि नौकाविहाराला परवानगी देता येईल त्याची प्रत्यक्ष पाहणी आमचे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि मी आम्ही दोघांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आम्ही या ठिकाणी आज केली. प्रत्यक्ष त्या स्पॉटवर आम्ही जाऊन आलो. आमचं सगळ्यांचं हे मत आहे की जो चौथ्या टप्प्याचं स्ट्रक्चर आहे आणि जिथं लेक टॅपिंग केलेलं आहे की जिथं थोडंसं पाणी खाली गेल्यानंतर भोवरे तयार होऊ शकतात तर ही धोक्याची पातळी सोडून त्याच्यापुढं 200-300 मीटरचं अंतर नक्की करून त्या ठिकाणी अशा पद्धतीनं पर्यटकांच्या नौकाविहाराला परवानगी द्यावी अशा पद्धतीचं माझं तर मत आहे. आम्ही या अनुषंगाची आज पाहणीचा अहवाल हा आमच्या विभागाच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत शासनाकडे पाठवू. माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री दोघंही याच्या बाबतीत सकारात्मक आहेत कारण धरणाची सुरक्षा आणि त्याचबरोबर पर्यटकांची सुद्धा सुरक्षा बघून याला परवानगी कशी देता येईल ते प्रत्यक्ष पाहण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी आलो आणि लवकरच याच्या बाबतीत सकारात्मक निर्णय माननीय CM साहेबांच्या आणि माननीय DCM साहेबांच्या मान्यतेने आम्ही घेऊ.